इयत्ता नववीच्या मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते मुलानो आज आपण समास पाहणार आहोत मुलानो समास म्हणजे काय तर बघा व्यवहारामध्ये मनुष्य जशी पैशांची वेळेची किंवा इतर कुठल्याही गोष्टीची थोड्याफार प्रमाणामध्ये बचत करत असतो बरोबर आहे आता बचतीचा आणि समासाचा काय संबंध तर आपण काय करतो बोलताना केव्हा केव्हा शब्दयोगी अव्ये उभयान्वयी अव्य किंवा अनेक शब्द वगळून त्यांचा एक छोटा सुटसुटीत सोपा असा अर्थपूर्ण शब्द तयार करतो म्हणजेच अनेक शब्दांच्या बद्दल आपण एकच शब्द दिला जातो आणि हा संक्षेप म्हणजेच समास होय मुलांनो समास केल्यानंतर जो जोड शब्द असतो समास कसा तयार होतो अनेक छोट्या शब्दांचा तयार होतो बरोबर आणि मग हा समास केल्यानंतर जो जोड शब्द तयार होतो त्याला आपण सामासिक शब्द असं म्हणतो हो आता समासामध्ये कमीत कमी दोन तरी शब्द एकत्र येतात हे दोन शब्द एकत्र येणं ह्या शब्दांना पद असं म्हणतात एक पद अनेक पदे पद किंवा पदे म्हणजेच काय तर शब्द सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला आहे हे स्पष्ट करून सांगण्यासाठी आपण त्या शब्दाची फोड करतो शब्दाला तोडतो म्हणजेच काय विग्रह करतो आता आपण ह्या उदाहरणावरून समजून घेणार आहोत की नक्की काय आहे तर खाली जे पहिली सूचना वाचते खालील शब्द समूहापासून सामासिक शब्द तयार करा एका बाजूला मी शब्द समूह लिहिले आणि दुसऱ्या बाजूला सामासिक शब्द लिहिलेले आहेत आता शब्द समूह म्हणजे काय तर शब्दांचं एकत्र येणं जसं ज्ञानरूपी अमृत दोन शब्द आहेत पाच आरत्यांचा समूह तीन शब्द आहेत प्रत्येक घरी दोन शब्द आहेत समासाचा क्रायटेरिया काय सांगितला दोन किंवा तीन शब्द येतात त्याच्यामध्ये मग शब्द एकत्र एक येणं म्हणजेच समूह गुच्छ बंच बरोबर आहे शब्दांचा आणि म्हणून त्याला शब्द समूह असं म्हटलेलं आहे जर एक उदाहरणार्थ वाक्य मी तुम्हाला सांगते मी जर म्हटलं आज मी ज्ञानरूपी अमृत पिऊन आले किंवा मी आज पाच आरत्यांचा समूह घेऊन देवाला ओवाळले किंवा मी प्रत्येक घरी जाऊन आले अशा प्रकारचं मी वाक्य म्हटलं बरोबर तर लोक मला हसतील बरोबर आहे पण मी जर त्याऐवजी असं वापरलं श असा, असा शब्द वापरला की मी ज्ञानामृत पिऊन आले आहे मी पंचारतीने देवाला ओवाळले आहे मी घरोघरी यात जाऊन आलेले आहे आता शब्दसमूह काय होता ज्ञानरूपी अमृत आणि मी नंतरच्या वाक्यामध्ये त्याचा सामासिक शब्द बनवला सामासिक शब्द बनवला म्हणजे काय मी त्या शब्दाला छोटं केलं संक्षिप्त रूप असं दिलेलं आहे जसं ज्ञानरूपी अमृत प्यायले त्याऐवजी मी म्हणते ज्ञानामृत प्यायले आता ज्ञानामृत हा शब्द मी काय केला छोटा केला आणि हा छोटा केलेला शब्द म्हणजेच सामासिक शब्द आहे आता बघूया आपण जस पाच आरत्यांचा समूह या शब्द शब्दसमूहाचा सामासिक शब्द काय बनेल पाच आरत्यांचा समूह म्हणजेच पंचारती आता मी म्हटलं प्रत्येक घरी हा काय आहे शब्दसमूह आहे याऐवजी मी सामासिक शब्द काय बनवला घरोघरी कळलं आता अजून काही उदाहरणं बघूया म्हणजे तुम्हाला बरोबर कळेल की काय करायचं तुम्हाला लंब आहे उदर ज्याचे तो उदर म्हणजे पोट लंब म्हणजे मोठे लांब तर कोण आहे बरं हा लंब आहे उदर ज्याचे तो मी इतका मोठा शब्द समूह वापरण्याऐवजी मी काय वापरेन लंबोदर कोणाचं नाव आहे हे गणपती बाप्पाचं लंबोदर जर गुरु आणि शिष्य या शब्द समूहाऐवजी मला सामासिक शब्द वापरायचा आहे तर मी तो असा बनवीन गुरु शिष्य बरोबर थोडक्यात सांगायचं चा झाल्यास शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याचा प्रकार म्हणजेच समास शब्द शब्दसमूहापासून तयार होणाऱ्या शब्दाला सामासिक शब्द म्हणतात बघा समोर उदाहरण ठेवलेलं आहे शब्द शब्दसमूहामध्ये किती दोन चार पाच पाच शब्द आहेत खालच्या गुरु आणि शिष्यामध्ये तीन शब्द आहेत म्हणजेच काय दोन किंवा त्यापेक्षा अधिक शब्द एकत्र एक आले तर त्याला शब्द समूह असे म्हणतात बरोबर तर या शब्द समूहापासून तयार होणारा काटकसर करून बनवलेला एकच शब्द म्हणजेच सामासिक शब्द कळलं आणि या सामासिक शब्दाची फोड करणं म्हणजेच विग्रह म्हणजेच काय तर सामासिक शब्द आहे लंबोदर बरोबर त्या लंबोदरचं मला आता विग्रह करायचं आहे म्हणजेच काय करायचंय त्या शब्दाची लंबोदर या सामासिक शब्दाची मला फोड करायची आहे त्याला तोडायचं आहे त्याला वेगळं करायचंय त्या शब्दाला मला चिरफाड करायची आहे बरोबर मग ती चिरफाड मी कशी करते लंबोदर या शब्दाची लंब आहे उदर ज्याचे तो बरोबर ह्याला ह्यालाच काय म्हणतात विग्रह करणं अजून पुढे उदाहरणं घेतल्यानंतर तुम्हाला कळेल बघा समासामध्ये कमीत कमी दोन शब्द असावे लागतात कमीत कमी त्याशिवाय समास होत नाही आणि समासामध्ये जे शब्द असतात त्या शब्दाला व्याकरणाच्या भाषेत पद असं म्हणतात त्या दोन पदांपैकी कोणत्या पद पदाला प्राधान्य आहे प्राधान्य म्हणजे महत्व आहे यावरून त्याचे प्रकार ठरतात आता हे टेबल आपण पाहूया सर्वात प्रथम वरती हिरव्या अक्षरामध्ये पद असं लिहिलेलं आहे पद म्हणजे काय म्हंटलं मी शब्द पद म्हणजे किमान दोन शब्द असले पाहिजेत त्याला पद असं म्हणतात एक एक शब्द म्हणजे पद आता त्याच्यापुढे मी काय लिहिलं आहे प्रधान किंवा गौण असं लिहिलेलं आहे प्रधान म्हणजे काय तर जास्त महत्वाचं आणि गौण म्हणजे काय तर कमी महत्त्वाचं कळलं आता या समासातील दोन पदांपैकी कोणत्या पदाला महत्त्व द्यायचं त्यावरून त्या, त्या समासाचे प्रकार ठरत असतात जसं ज्या समासात पहिलं पद महत्त्वाचं असेल प्रधान असेल तर तो समास कुठला होतो अव्ययीभाव समास होतो गोंधळून जाऊ नकात फक्त ऐका कसं सोडवायचं याच्या टेक्निक्स तुम्हाला दिल्या जातील जर त्या समासाचं दुसरं पद प्रधान असेल किंवा महत्वाचं असेल तर तो तत्पुरुष समास असतो त्यानंतर ज्या समासात दोनही शब्द म्हणजेच दोन्ही पद प्रधान म्हणजेच महत्वाची असतात त्यावेळेला तो द्वंद्व समास असतो त्यानंतर ज्या समासामध्ये दोन्ही शब्द किंवा पद कमी महत्वाची असतात गौण असतात त्यावेळा तो बहुरीही समास होतो कळलं आता आपण समासाचे प्रकार पाहूयात पहिला प्रकार आहे अव्ययी भाव समास दुसरा समासाचा प्रकार आहे द्वंद्व समास ह्याचे तीन भाग पडतात पहिला आहे इतरेतर द्वंद्व समास दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व समास समासाचा तिसरा प्रकार आहे तत्पुरुष समास आणि समासाचा चौथा प्रकार आहे ज्याचं नाव बहुव्रीही समास आता आपल्याला कुठले प्रकार अभ्यासायचे आहेत तर आपल्याला अव्ययी भाव, भाव समास एक अभ्यासायचा आहे आणि द्वंद्व समासाचे तीनही प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत आता आपण ते पाहणार आहोत ते कसे सोडवायचे याच्या टेक्निक्स मी तुम्हाला देते सगळ्यात पहिल्यांदा आपण अव्ययी भाव समास पाहणार आहोत या अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद प्रधान किंवा महत्त्वाचं असतं आपण मागे जो तक्ता पाहिला होता ना तो तुमच्या पाठ्यपुस्तकाचं पान क्रमांक एकोणीसवर दिलेला आहे तुम्ही तो पाहू शकता आता हे समास मी अगोदर आपल्याला प्रश्नपत्रिकेत कसा प्रश्न विचारला जातो हे सांगते आणि मग आपण पुढे जाऊया मुलांनो तुम्हाला समास दिलेला असेल आणि त्या समासाचा विग्रह करायचा असेल ही पहिली बाब आहे दुसरा प्रश्न असा असेल विग्रह केलेला असेल आणि तुम्हाला सामासिक शब्द तयार करायला देतील किंवा तुम्हाला विग्रह दिलेला असेल आणि तुम्हाला समास ओळखून लिहायचं असेल आता कुठल्याही प्रकारे अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आता मी तुम्हाला काही उदाहरणं देणार आहे आणि त्यावरून तुम्हाला कल्पना येईल की अव्यय भाव समास जो आहे हा कसा ओळखायचा तर अव्यय भाव वैशिष्ट्य काय प्रथम प्र पद जे आहे हे, हे काय आहे प्रधान आहे महत्वाचं आहे जर आपण स्लाइड वाचूया अव्ययी भाव समास प्रथम पद बहुदा अव्यय असतं आणि महत्वाचं असतं त्यानंतर सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो आणि हे शब्द स्थळ काळ रीती असतात आता आपण उदाहरणावरून हे समजून घेऊया अव्ययी भाव समासाचा क्रायटेरिया होता प्रथमपद प्रधान आहे महत्वाचं आहे आता कसं तर बघा मी इथे उदाहरण दोन दिलेली आहेत आजन्म आणि आमरण आता हे आजन्म आणि आमरण हे काय आहेत तर सामासिक शब्द आहेत आता ह्यांचा आपल्याला विग्रह करायचं आहे म्हणजे ते शब्द तोडायचे आहेत आता त्यांची फोड करायची आहे तर ते कसे करायचे तर आ जन्म या सामासिक शब्दाचा विग्रह होतो जन्मापासून बरोबर आहे आणि समासाचा प्रकार कुठला आहे अव्ययी समास आता दुसरं उदाहरण बघूया आमरण आमरण हे काय झालं हा सामासिक शब्द आहे आता याचा विग्रह कसा होणार आमरण म्हणजेच मरे पर्यंत कळलं मला वाटतं तुम्हाला कळलं असेल नाव इट्स युअर टाइम ही कृती तुम्हाला देते ही व्याकरणाच्या वहीमध्ये तुम्ही करणार आहात जे देते हे सामासिक शब्द आहेत आता तुम्ही काय करायचंय तुमच्याजवळ पेन वही पेन्सिल पट्टी असणारच तर तुम्ही तुमच्या वहीच्या पानाचे एका पानाचे तीन भाग करायचे आहेत पहिला भाग जो आहे हा सामासिक शब्द लिहिण्यासाठी करायचा आहे तो छोटाच करायचा आहे दुसरा भाग जो आहे हा विग्रह लिहिण्यासाठी करायचा आहे त्यामुळे तो मोठा असेल आणि तिसरा भाग जो आहे यामध्ये समासाच नाव लिहायचं आहे बरोबर एकूण एका पानाचे तीन भाग करायचे आहेत समास सोडून त्या तीन भागांपैकी पहिला भाग छोटा करा दुसरा मोठा करा आणि तिसरा पहिले मधल्या भागापेक्षा छोटा करा आता अजून एक सूचना हे सामासिक शब्द एका खाली एक न लिहिता एक एक ओळ सोडून लिहा याचं कारण सांगते विग्रह मोठा असेल किंवा समासाचं नाव लिहिताना मोठं असेल तर ते एका ओळीत मावत नाही त्या छोट्या भागात मावत नाहीत म्हणून सुटसुटीतपणा करावा यासाठी एक एक लाईन सोडून तुम्ही हे कार्य करणार आहात चला आता सगळ्यात पहिल्यांदा हे शब्द जे देते हे पटापट -पत लिहून घ्या वहीच्या पानाचे तीन भाग केलेले आहेत त्यातला पहिला भाग हा छोटा असणार आहे त्या छोट्या भागामध्ये हे सामासिक शब्द लिहायचे आहेत वरती टायटल द्या त्याला हे जे शब्द आहेत ह्याच्यावरती टायटल द्या सामासिक शब्द मधल्या भागाला टायटल द्या विग्रह आणि तिसऱ्या भागाला नाव द्या समासाचे नाव मुलांना आता आपण काय पाहिलं कुठला समास पाहिला अव्ययी भाव समास पाहिला बरोबर आहे मग ही सगळी उदाहरणं कसली असणार आहेत अव्ययी भावची म्हणजेच ही एकच प्रॅक्टिस मी देते म्हणजे तुम्हाला कळत जाईल की हा समास कशा प्रकारे सोडवला गेला पाहिजे चला तर मग सामासिक शब्दामध्ये हे चार शब्द लिहून घ्या यथाक्रम यथा न्याय, दर साल लिहिलं आता मधल्या भागामध्ये विग्रह लिहिणार आहात यथाक्रम ये काय येईल उत्तर सोडवायचा प्रयत्न करा क्रमाप्रमाणे बाजूला समासाचं नाव लिहा काय लिहिणार अव्ययी भाव समास एकदा अव्ययी भाव समास लिहिलं की खालती तुम्ही ते ॲज अ चिन्ह काढत जा तरी चालेल किंवा नंतर तो समासाचं नाव लिहितं चालेल कारण नाव लिहिल्यामुळे काय होतं तुमच्या हाताला सराव होईल आणि स्पेलिंगमध्ये चुका किंवा मिस्टेक्स होणार नाहीत आता दुसरं आहे क्रम, प्रतिक्षण यथाक्रम क्रमाप्रमाणे प्रतिक्षण काय येईल तर प्रत्येक क्षणाला प्रति म्हणजे प्रत्येक प्रत्येक क्षणाला बघा तिसरं आहे यथान्याय पहिलं पण यथाक्रम आहे कसं येणार तिसऱ्याचं उत्तर यथान्याय म्हणजेच विग्रह कसा येईल न्यायाप्रमाणे कळतंय ना आता चौथा आहे दर साल दर म्हणजे प्रत्येक हां साल म्हणजे इयर प्रत्येक प्रत्येक वर्षी कळलं झालं इथपर्यंत बाजूला लिहितात ना समासाचं नाव अव्ययी भाव समास जाऊया पुढच्या स्लाइडवर पाचवं आहे रोज सहावं आहे घरोघरी सातवं आहे वारंवार चला आता ह्याचं तुम्ही सोडवा मी थोडासा वेळ देते आणि मग सोडवून देते म्हणजे चुका होणार नाही मला वाटतं तुम्हाला समास समजत असावा चला झालं हर रोज रोज म्हणजे दिवशी हर म्हणजे प्रत्येक प्रत्येक दिवशी समासाचं नाव अव्ययी भाव घरो घरोघरी म्हणजेच प्रत्येक घरी, घरी वारंवार म्हणजे प्रत्येक वारी समास आहे अव्ययी भाव घ्या लिहून पटापट कळतंय ना आता समास कसा सोडवायचा अव्ययी भाव जाऊया पुढच्या स्लाइडवर लिहुन घया एक खाली एक पहले श, आ, सामासिक शब्द लिहुन घया पानो पानी गल्लो गल्ली दिवसेन दिवस दारो दार जागो जागी बिनधास्त झालं लिहून तर मी एक दोन मिनटं देते तुम्ही हे समास दिलेले सामासिक शब्द दिलेले आहेत त्याचा विग्रह करायचा आहे कळलं समास समासाचं नाव असणार आहे समास कसा सोडवायचा आहे तुम्हाला सांगितलं हवं असेल तर पेन्सिलीने सोडवा म्हणजे चुका झाल्या व्हायला नको सोडवायचंय मात्र प्रत्येकाने का जमतोय प्रयत्न करा सोडवण्याचा चुकला तरी चालेल पण स्वतः सोडवायचा प्रयत्न करा चला सोडवूया आपण आता पानोपानी म्हणजेच प्रत्येक पानात गल्लो गल्ली म्हणजे प्रत्येक गल्ली गल्ली म्हणजे नुक्कड दिवसेन दिवस प्रत्येक दिवशी दारोदार प्रत्येक दारी दारोदार म्हणजे डोर टू डोर जागो जागी प्रत्येक जागी बिनधास्त म्हणजे धास्ती शिवाय आणि तिसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये काय लिहायचं आहे तुम्हाला समासाचं नाव काय नाव आहे अव्ययीभाव समास लिहित आहेत ना तिसऱ्या रक्तामध्ये चला आता पुढच्या याच्याकडे जाऊया आपण झालं लिहून तुमचं जाऊया पुढच्या स्लाइडवर अजून काही उदाहरणं आहेत ती आपण पाहूयात पटापट लिहित चला आणि लिहिताना चुका करू नका आता आहेत ही शेवटची उदाहरणं आहेत लिहून घ्या एका खाली एक सामासिक शब्दांमध्ये लिहून घ्या बेशक गैर हजर बिनधोक बेशक म्हणजे शंका गैरहजर म्हणजे ऍब्सेंट बिनधोक म्हणजे धोका नाही बिन चूक म्हणजे चूक नाहीये त्यानंतर आहे यथाविधी विधी, विधी म्हणजे काय जे देवाचे करता किंवा अजून कसलेही करत असतील ते विधी नंतर आहे बेशिस्त आपल्याला शिस्त नसते ना ती बेशिस्त आता हे झाले सामासिक शब्द यांचा विग्रह करायचा आहे मी वेळ देते तुम्हाला दोन मिनटं देते विग्रह करा पटापट पत। बघा सगळ्यांनी लिहायचं आहे कंपल्सरी हा चुकलं तरी चालेल पण प्रयत्न करायचा आहे पेन्सिलने लिहा हवं तर अगोदरचे जसे समाज सोडवलेले आहेत अव्ययी भावचे तशाच प्रकारे हेही सोडवायचे आहेत काही त्यांचे अर्थ मी सांगितलेले वाचता वाचता त्यामुळे ते सोडवणं सोपं जाईल झाले लिहून चला सोडवायला सुरुवात करू बेशक बेशक म्हणजे याचा विग्रह या सामासिक शब्दाचा विग्रह होईल शंका न घेता किंवा शंके शिवाय समास आहे अव्ययीभाव भाव आहे गैर हजर म्हणजे काय येईल विग्रह हजेरी शिवाय समासाचं नाव आहे अव्ययी भाव समास बाजूला तिसऱ्या कॉलम मध्ये लिहायचं आहे पुढे आहे बिंधोक म्हणजेच काय येईल विग्रह धोक्या शिवाय समास आहे अव्ययी भाव समास सतरावं उदाहरण आहे बिन याचा विग्रह कसा होईल चुकी शिवाय समास आहे अव्ययी भाव समास अठराव उदाहरण आहे याच उत्तर आहे विधी, विधी प्रमाणे यथा म्हणजे प्रमाणे विधी प्रमाणे आणि शेवटचा शब्द आहे एकोणीसावा सामासिक शब्द कुठला आहे बेशिस्त या सामासिक शब्दाचा तुम्हाला विग्रह करायचा आहे विग्रह काय येईल चुकीची शिस्त बेशिस्त म्हणजे चुकीची शिस्त आणि तुमचा समासाचं नाव काय येणार अव्ययी भाव समास मला वाटतं हा अव्ययी भाव समास तुम्हाला व्यवस्थित समजला असेल अशी आशा बाळगते हे सगळं तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पाठाच्या खालती दिलेलं आहे व्याकरण विभाग प्रत्येक पाठाच्या खालती हा व्याकरण विभाग दिलेला आहे तुम्ही हवं असेल तर चेक करू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरे प्रकार घेणार आहोत